तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे परफेक्ट कांदे पोह्याची रेसिपी. याची चव आहे आहा हा हा जबरदस्त. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी घेतला आहे मी 1/2 किलो पोहा, 2 लांब लांब चिरलेले कांदे, थोडंसं गाजर किसलेलं आहे, इथे थोडंसं खोबरं घेतलं आहे आणि इथे मिरच्या या लांब कापून घेतल्या आहेत, 7 मिरच्या आहेत या, थोडेसे मटर घेतले आहेत, इथे बॉईल केलेले बटाटे आहेत, एकच बटाटा घेतला ॲक्च्युली मी कट करून घेतला आहे, थोडेसे फुटाणे घेतले आहेत, राई आहे, कढीपत्ता आहे, शेंगदाणे आहेत, हळद आणि मीठ. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. आधी आपण फुटाणे वाटून घेऊया, जरा ओबडधोबडच वाटून घेणार आणि पोह्यामध्ये टाकणार आहे. कढईत टाकले थोडंसं तेल, तेल गरम झालं आता टाकणार आहे राई, कढीपत्ता, शेंगदाणे, आधी कांदा टाकणार आहे आणि मग मिरच्या. मिरच्या सहसा तेलात कडू होतात म्हणून आपण मिरच्या नंतरच टाकतो. आता टाकणार आहे मिरच्या आणि मटर. गाजर आता पोह्यामध्ये टाकणार आहे. फुटाणे ओबडधोबड वाटून घेतलेले आहे. मीठसुद्धा याच्यातच टाकणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर, खोबरंसुद्धा याच्यातच. मिक्स करून घ्या सगळं. आता याच्यात टाकणार आहे थोडीशी हळद, फिरवून घ्या. थोडीशी कोथिंबीर आणि बटाटा जो आपण बॉईल करून घेतला होता तो. आता टाकणार आहे पोहा. आहे ना आपला पोहा किती छान झालेला आहे, तुम्ही ट्राय करा. म्हणजे सगळे बनवतात पोहा, सगळ्यांचा पोहा आपण बघतो ना तो खूपच छान लागतो, पण हे मी थोडा आज वेगळा बनवलेला आहे. ह्याच्यात गाजर आहे, मटर आहे, आलू आहे, खोबरा आहे, खूपच वेगळ्या तरीक्यानं बनवलं आहे. तर सगळे बनवतात, आपण सगळ्यांची रेसिपी ट्राय करतो, आपल्याला खूपच आनंद वाटतं. आपण पण जसं बनवून घातलं तर सगळे खातील, त्यांना पण आनंद वाटतं, घरी पण खाणार खुश, आपण पण खुश. त्याच्यासाठी थोडी वेगळी वेगळी रेसिपी बनवून टाकतो. तुम्ही एक बार करा आणि ट्राय करा, खूपच छान बनते, खूपच टेस्टी आहे हा पोहा. आणि ह्याच्यासंगत आपण पापड सुका भाजायचं आणि बारीक शेव, अजूनही खूप टेस्ट आहे ना, तुम्ही ट्राय करा. तर इथे पोहा सर्व्ह केला आहे सोबत, जसं की माझ्या मदर इन लॉने सांगितलं, पापड ठेवला आहे आणि सुखा शेव, खरंच खूप छान लागतो. आणि पोहा मी तुम्हाला जवळून दाखवते आहे. जो गाजर किसलेला टाकला आहे तो बिलकुल दिसत नाही आहे, तर तुमच्या मुलांसाठी खूपच हेल्दी आहे. जर तुमची मुलं गाजर खात नाही तर तुम्ही त्यांना गाजर असंसुद्धा देऊ शकता. सो हेल्दी पोहा खा आणि एन्जॉय करा. सो तुम्हाला ही पोह्याची रेसिपी खूपच आवडेल आणि आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच कॉमेंट करून सांगा की तुम्हाला ही डिश कशी वाटली.